अम्हा गरिधर शब्दाति करत्ने, अम्हा गरिधर शब्दाति करत्ने, शब्दाति क्षत्रे यत्न करो, शब्दाति आमुचा जीविते जीवन, शब्दवातु धन जन लोका, तुका मने पहा शब्दे चिहा देव, तुका मने पहा शब्दे चिहा देव, शब्दे की गौरव पूजा करो, शब्दाति आमुचा जीविते जीवन, शब्द वाटु धन जन लोका विपाल विपाल समचरण सरोजम कांत निराम्बुदाभम जगन नीत पानी मंडनम मंडनानाम करुण तुलसीमाला कंधरम कंज नेत्रम सदय धवलहासम विफलम चिंतयामि नमो ज्ञानेश्वर स्मरण होयुण श्रीचरण श्री गुरु लोकाभिरामरंगधीर राजीव नेत्रम रघुवंशनाथम कारुण्यरूपम करुणाकरंतम श्रीरामचंद्रम शरणं प्रपद्ये। अम्हा गरिधर शब्दाति करत्ने, शब्दाति क्षत्रे यत्न करो, शब्दाति आमुचा जीविते जीवन, शब्द वाटु धन जन लोका। प्रस्तुत प्राप्त प्रश्न के बहुत चिंता न करता निवडलेला हूँ। संसार दुःखाच्या आपत्तीला इष्टापत्ती मानून भंडारा भामचंद्राच्या साक्षीने गोविंदाचे गीत गाऊन धावत समाजिक आनंद ज्या सत्पुरुषांनी उपभोगला, दोन्ही साधू संतांच्या विषय वाचनांचे धुंदवडे काढून धगधगीत वैराग्याची पताका यांनी फडकावली, मराठी माणसाला मराठी भाषेमध्ये मराठी वाणीने ज्यांनी उपदेश केला, असे मराठी सारस्वताचे मुकुटमणी भगवत धर्माचे प्रणेते भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याचे महान लढवा भगवत भक्त सकल संत भूषण अनंत गोपाळ भूषित देहू निवासी वैराग्य मूर्ती श्री तुकाराम महाराज यांचा हा तीन चरणाचा अतिशय अतिशय उत्कृष्ट असा अतिशय महत्वाचा शब्दाला संतत्वाने भगवत स्वरूपाचं प्रतिपादन करणारा अभंग आज आपल्या समोर निवडलेला आहे। अभंगाचा शब्दशास्त्र अर्थ असा आहे की गुरुजी तुकाराम महाराज सांगतात की माझ्या घरची जी संपत्ती आहे, माझ्या घरचं जे रत्न आहे, ते शब्दरूपी रत्न ही माझ्या घरची संपत्ती आहे। आम्ही समाजाला देत असताना काय देऊ किंवा आम्ही त्याच शब्दाला प्रयत्नाने शस्त्रामध्ये सुद्धा रूपांतरित करू आणि त्याच शब्दाला प्रयत्नाने शास्त्रामध्ये सुद्धा रूपांतरित करू। तो कोपराय बोलताय असा अलौकिक असणारा शब्द वेदांताच्या दृष्टीने पाहिला तर तो माझ्या जीवाचं जीवन ना माझा प्राण आहे। आम्ही समाजाला देत असताना काय देऊ तर शब्द वाचू धन जनलोका सर्वसामान्य लोकांना शब्द रूपी धन आम्ही समाजाला वाटू। लोकप्रेरणा विचारलं मग असा सारा शब्द तुमची पूजा कशी असेल, त्याचं स्वरूप कसं असेल, तुमच्या देवतीचं स्वरूप काय आहे। लोकप्रेरणी सांगितलं वेदांताच्या अद्वैत तत्वज्ञानाच्या दृष्टीने अभेदाच्या दृष्टीने पाहिलं तर देव आणि शब्द यामध्ये माझ्या दृष्टीने कोणताही भेद नसल्यामुळे आम्ही त्याच शब्दाने आमच्या भगवंताची पूजा करू आणि त्याच शब्दाने आम्ही परमात्म्याचा गौरव करू। तुका म्हणे पहा शब्देची हा देव शब्देची गौरव पूजा करू शब्दाची आमुचा जीविते जीवन शब्द वाचु धन जन लोका। अभंगाचा शब्दशास्त्र अर्थ आपल्या समोर ठेवला आता झोपायला अडचण नाही।
बरोबर ना, एवढ्या स्वर्गमय सुंदर वातावरणामध्ये एखाद्या भाग्यवानाला जर झोप लागली तर त्याचा इतका भाग्यवान तोच म्हणावा लागेल. एका सेवेला सुरुवात करण्यापूर्वी आमचा परिहार भक्त वत्सल भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा मुक्त कैवल्यपैकी संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज तथा वैराग्यराज्ञ देहो निवासिन श्री तुकाराम महाराज सर्वेषां संतानां आशीर्वादं प्राप्तुं प्रतिवार्षिकस्वरूपेण एकस्मिन् वर्षापि बहु आनंदेन बहु उत्साहेन रत्नागिरी जनपदे चिपळूण तहसीले गुढे फाटा रामपूर एकस्मिन् प्रभु रामचंद्र भगवतस्य प्रांगणे कार्यक्रमस्य बहु सुंदरं शोभनं सुष्ठुञ्च नियोजनं अत्र सञ्जातः समस्त फडकरी वारकरी संघटना मिलित्वा कार्यक्रमस्य सुंदरं नियोजनं अत्र कृतवन्तः. अत्र आगत्य मनसि बहु आनन्दः जातः. चिपळूण तथा च गुहागर द्वयोः तहसील मिलित्वा कार्यक्रमस्य शोभनं नियोजनम् अत्र प्रातिवार्षिकस्वरूपेण एतस्मिन् वर्षे अपि कुर्वन्तः सन्ति. दश वर्षाणि अतीतानि वयं सर्वे कार्यक्रमस्य बहु सुन्दरं नियोजनम् अत्र कृतवन्तः. अत्र आगत्य मनसि बहु आनन्दः जातः. सर्वे काल्दरी जनां दृष्ट्वा अपि मनसि बहु आनन्दः जातः. कति काल्दरी जनाः सन्ति? प्रति चतुश्चत्वारिंशत् काल्दरी जनाः मम पृष्ठतः चतुश्चत्वारिंशत् काल्दरी जनाः मम पृष्ठतः कालं स्वीकृत्य तिष्ठन्तः सन्ति. मम दक्षिणतः चतस्रः बालितः अपि मम वामतः त्रयः आसीत् किन्तु एकः एव अवशिष्टः अधुना. द्वयोः तोग्दार् महोदय अपि तथा च त्रयः गायकः जनाः अत्र उपस्थिताः. दक्षिणविभागे तिष्ठनस्य अरण्य अस्माकं न तु केवलं मुळशीप्रान्तस्य भूषणं न तु केवलं पुणेजनपदस्य भूषणम् अपि तु आमहाराष्ट्रस्य आवारकरीसम्प्रदायस्य भूषणम् आदरणीय परमश्रद्धेय श्री सोमनाथजी महाराज साठे प्रातिवार्षिकरूपेण अत्र महाराज सप्त अष्टदिनानि पर्यन्तम् आगत्य सेवाकार्यं कुर्वन्ति. महाराजस्य स्वामतास्तिपदनमारण्यकार्यवर्यसे महाराजी महाराज भवे अरण्य अत्र महाराज अपि उपस्थिताः. किन्तु महाराजस्य स्वास्थ्यं कदा वर्धनं भविष्यति अहमपि न चिन्तनं करोमि. अत्र आगत्य एव ओदनं खादतु इति चिन्तनमस्ति. किञ्चित् वदाम् इत्यादिकं खादतु भवान् बहु स्वास्थ्यं सम्यकं भविष्यति. महाराजस्य स्वामतास्ति परमारण्य परमश्रद्धे हरिभक्तपरायण मम समीपम् आगतवन्तः भगवदाचार्य कीर्तनकेशी हरिभक्तपरायण श्री भगवद्जी महाराज भाग्यवन्त अदर्य महाराज उस्मानाबादतः उपस्थितः न तु उस्मानाबाद् न धाराशिवतः उपस्थितः अस्ति. मृदङ्गाचार्य बहु सम्यक् मृदङ्गवादनं करोति. अस्माकम् आळन्दी प्रान्तस्य भूषणं मुळसीमावतहसीलस्य भूषणमपि न आ महाराष्ट्र वारकरी संप्रदायस्य भूषण परमादरणीय परमश्रद्धेय वैभवजी महाराज उदयादरणीय महाराज अपि अत्र बहु सम्यक्तया मृदङ्गवादनं करोति. भवतः स्मश्रु बहु सम्यक् अस्ति. मम पुरतः उपविष्टः सर्वे पञ्चप्रोषितः उपस्थितः प्रवचनकाराः कीर्तनकाराः गायकवृन्दाः परमार्थिकस्नेही जनाः मम समीपम् आगतवन्तः परमादरणीय श्री तुकारामजी महाराज कोष्ठे सर्वेषां धन्यवादं दत्त्वा अहं कार्यक्रमस्य प्रारम्भं करोमि. समयाप्यादि सजातः सपाद अष्टवादनम् साडेनववाजेपर्यंत पदवी प्राप्त साडेनववाजेपर्यंत कारण मी कन्नड भाषेमध्ये बोलत होतो. मिळाली होती का इंग्लिश होती? कोणती? संस्कृत. चिपळूण कडे काय तुम्ही संस्कृत शिकायला सुरुवात केली ते काय कसे मारे? हो वा, म्हणजे एवढं जरी कळालं ना मराठी एवढं जरी कळालं तरी माझा एवढा 500 किलोमीटरचा प्रवास करून आल्याचं सार्थक मी समजेल नक्की. मी तुमच्यासमोर संस्कृत का बोलवायचा? मला संस्कृत बोलता येते तुमच्यासमोर ठेवायचं नाही. संस्कृत भाषेमध्ये डॉक्टरेट संपादन केले हे सुद्धा मला तुमच्या समोर सांगायचं आहे. मी मला एक तुमचा ॲटिट्यूड असा चेंज करायचा आहे. एक भारतीय जनमानसाचा दृष्टिकोन मनाचा चेंज करायचा आहे. की तो चेंज मी माझ्या प्रत्येक कीर्तनामधून करण्याचा प्रयत्न करतो. ऐका, मी संस्कृत का बोललो? 3 फेब्रुवारी 1835
लक्षात ठेवत चला आणि मी काय बोलतोय त्याच्याकडे प्रामाणिकपणे लक्ष देऊन ऐकत चला. या व्यासपीठावरून एकही शब्द चुकीचा येणार नाही ही जबाबदारी पूर्णतः माझी लागली. पण मी सांगितलेल्या प्रत्येक शब्दाची जीवनाची ताकद ही जबाबदारी तुमची ऐका. 3 फेब्रुवारी 1835 लंडनच्या पार्लिमेंट मध्ये टीव्ही मॅक्रे नावाचा सद्ग्रस्त उभा आहे. कोण उभा आहे? टीव्ही मॅक्रे नावाचा सद्ग्रस्त उभा आहे. याची अत्यंत थर्डक्लास शिक्षण पद्धती हा भारत देश अभ्यासतोय. त्या थर्डक्लास शब्दाच्या खाली अंडरलाईन करा. हे शब्द मी या व्यासपीठावर भारताने का उच्चारतोय लक्षामध्ये घ्या. पाण्याचं रेणूसूत्र काय आहे? पाण्याचं रेणूसूत्र बोला बोला H2O. 2 हायड्रोजन आणि 1 ऑक्सिजन मिळून पाणी तयार होत. आता माझा जिल्हा आहे तो अहमदनगर जिल्हा पाथर्डी तालुका. त्यामध्ये रुद्रेश्वर देवस्थान मधी मोठ्या देवीच्या जवळ जरी आपण गेलो असाल तर अज्ञात असते. पुढे दुष्काळ मागच्या वर्षी आमच्या भागामध्ये पडला. पण H2O पाणी जो रेणूसूत्र आहे 2 हायड्रोजन आणि ऑक्सिजन मिळून पाणी तयार होत आहे. मग या देशामध्ये हायड्रोजनची संख्या कमी आहे का? या देशामध्ये ऑक्सिजन कमी आहे का? देशामध्ये ऑक्सिजन कमी आहे का? नाही म्हणाल तर मग 1 मिनिटात जगदत्वाने निवर्तन ते. हा ऑक्सिजनही भरपूर आहे. मग एखाद्या लॅब मधून एखाद्या टँकर जर पाणी तरी का निर्माण झालं नाही मला फार मोठा प्रश्न पडला. मग पाणी का निर्माण होत नाही जर पाण्याचा रेणूसूत्र H2 आहे, हायड्रोजन जर या भारत देशामध्ये अत्यंत मुबलक प्रमाणामध्ये आहे, ऑक्सिजन जर मुबलक प्रमाणामध्ये आहे तर मग पाणी का तयार होत नाही? पाठीमागे लक्ष देत आहे ना? चला पुढे चला. फक्त आता स्पर्श करून पुढे पुढे चलायचं. वेळ फार कमी आहे. पाठीमागे एक सिद्धांत आम्हाला शिकवण्या गेला ना, आधी शिकवलं जाते आणि त्याच्यानंतर पुढेही शिकवल्या जाईल. किती वेळेपणा चाललाय आपला आपल्या हे लक्षात यायला तयार नाही. माकडापासून माणसाची निर्मिती झाली बरोबर. आज मात्र तुम्ही आहे भारत देशामध्ये मासावर माकडापासून माणसं तयार होत नाही. डार्विनच्या काळात माकडापासून माणसं तयार झाली, त्याच्या अगोदर का निर्माण झाली नाही हे किती चुकीचं आम्ही सगळं शिकवतो या पाठीमध्ये. 3 फेब्रुवारी 1835 लंडनच्या पार्लिमेंट मध्ये मॅक्रे नावाचा सद्ग्रस्त आहे. त्याला विज्ञान त्याला भारतावरती राज्य करायचं असेल तर आपल्याला काय केलं पाहिजे? एकाही क्षणाचा विलंब न करताना त्या महापुरुषांनी सांगितलं भारतावरती तुम्हाला राज्य करायचं असेल तर भारताची गुरुकुल सिस्टीम नष्ट करा, भारताची एज्युकेशन सिस्टीम नष्ट करा, भारताची शिक्षण पद्धती नष्ट करा. त्याला विचार आलं भारतात शिक्षण पद्धती एवढी सुंदर आहे का? हो म्हटला. भारताची सगळ्या शिक्षण पद्धती आपला युरोप खंड भारताच्या 1% नाही. भारताची शिक्षण पद्धती कोणती शिक्षण पद्धती आहे? गुरुकुल शिक्षण पद्धती आहे. किती गुरुकुल भारत देशामध्ये आहेत? त्याने सांगितलं 19 वर्षाचा स्टडी भारताचा पूर्ण मी केल्याच्यानंतर तुमच्या समोर आकडा सांगतो म्हटला. 3 फेब्रुवारी 1835 मध्ये तो बोलतोय भारताची गुरुकुल संख्या किती आहे? त्याने सांगितलं आकडा तुमच्या समोर सांगतोय, मी माझ्या मनात सांगत नाही. त्याने सांगितलं भारत देशामध्ये 7,32,000 गुरुकुल भारत देशामध्ये आहे. 7,32,000 गुरुकुल भारत देशामध्ये आहे. सगळ्यात छोटं गुरुकुल किती आहे? किती विद्यार्थ्यांचं आहे? त्याने सांगितलं सगळ्यात छोटं गुरुकुल 200 विद्यार्थ्यांचं आहे. सगळ्यात मोठं गुरुकुल तेवढं आहे, 20,000 विद्यार्थ्यांचं मोठं गुरुकुल आहे जे नालंदा तक्षशिला सारखं विश्वविद्यापीठ या भारत देशामध्ये प्रसिद्ध होते. अशी 1500 विश्वविद्यालय भारत देशामध्ये होते. त्याच्या एका विद्यालयाची संख्या 20,000 अधिक होती. विदेशातून येणारे सगळे विद्यार्थी होते भारत देशामध्ये शिकण्याकरता. 1835 मधलं मी बोलतोय. आणि आज नालंदा जर आपण पाहिलं तर फक्त हिंदी शिल्लक आहे बिहारमध्ये आणि तक्षशिला पाकिस्तानमध्ये आहे. माती सुद्धा शिल्लक नाही राहिली. एज्युकेशन ऍक्ट नावाचा कायदा तयार केला आणि सगळे गुरुकुल नष्ट करण्याचा प्रयत्न केला आणि सगळे गुरुकुलांना आग लावली. शिक्षकांना मारण्यात आलं, काही शिक्षकांना कारागृहामध्ये टाकण्यात आलं. याच्याही गोष्ट ऐका, आपल्याला मोठा प्रश्न पडेल. त्या गुरुकुलाची पुस्तकं गेली कुठे? आज 7,00,000 पुस्तकं जर्मनकडे आहेत. 300 मीटर खोल आणि 56 किलोमीटरचा बोगदा आहे. या बोगद्यामध्ये हे ग्रंथ संपर्क अत्यंत व्यवस्थित पद्धतीने ठेवलेली आहे. आणि याचाही पुस्तक आहे का? आज जर तुम्ही कधी ते ग्रंथ पाहायला गेलात तर ते ग्रंथ पाहण्याकरता तुम्हाला $1,000 द्यावे लागतात. तर ते ग्रंथ केवळ महाराजी पाहायला मिळतात, आपल्या हात सुद्धा लावू देत नाही. मी स्वामी रामदेव बाबांकडे 2014 मध्ये संस्कृत टीचर म्हणून 6 महिने काम केलं. स्वामीजींनी 250 कोटी रुपये देऊन एक ग्रंथ भारत देशामध्ये बोलवला जर्मन करून, ज्याचं ज्याचं नाव होतं बृहद विमान शास्त्रम. हे विमान तयार करायचे कसे ते सगळं त्या ग्रंथामध्ये सांगितलं होतं. 3,000 श्लोकाचा तो ग्रंथ आणि मराठी माणसाने मुंबईमध्ये
श्रीधर बापूजी तळपदे या मराठी माणसाने संस्कृतच्या विद्यार्थ्याने या विश्वात 1896 पहिलं विमान तयार केलं होतं. ते विमान 1600 मीटर वरती आकाशामध्ये झेपावलं होतं रिमोट कंट्रोलच्या माध्यमातून. इंग्रजांना बातमी गेली, इंग्रजांनी ते सगळं पॅटर्न आपल्या हातामध्ये घेतला, अत्यंत रहस्यमय पद्धतीने त्या व्यक्तीला मारलं आणि 1816 ही घटना. नंतर 1903 मध्ये बातमी डिक्लेअर झाली की पहिल्यांदा विश्व विमानाचा शोध विश्वामध्ये लावला तो राईट बंधूंनी लावला. राईट बंधूंनी ही जेवढी शोभांकित आहे तेवढा अपमान आहे या देशाचं हे नाव आपण सांगताना. आणि आमचा सुशिक्षित वर्ग हे आज नाव सांगतोय ही सामान्य घटना नाही. आपण किती विसरलो त्या सगळ्या दिव्य परंपरेला ऐका. आणि मग आणि उरलेले 7000 ग्रंथ आज नासाकडे आहे, यावरती नासा रिसर्च करतय मोठ्या प्रमाणामध्ये. नासा रिसर्च करतय. भारत देशामध्ये 2 विश्व गाव आहेत, सगळे सगळे संस्कृत बोलतात. मध्य प्रदेशमध्ये झिरी म्हणून गाव आहे आणि कर्नाटकमध्ये मत्तूर म्हणून गाव आहे. या गावामध्ये सगळे पुरुष, सगळ्या महिला, लहान मुले असतील, मोठी व्यक्ती असेल, सगळे संस्कृत मध्ये बोलतात. आणि त्या मत्तूर गावाचे सगळ्यात जास्त विद्यार्थी, सगळ्यात जास्त व्यक्ती आज नासामध्ये आहे. का? फक्त संस्कृत बोलता येतं म्हणून नासामध्ये प्रवेश आहे. मोबाईलमध्ये ज्यांना पाहिजे असं व्हिडिओ आहे, जबाबदारी नंबर घ्या, तुम्हाला त्या सगळ्या व्हिडिओ सेंड करेल. आज 40 देशातील 254 विश्वविद्यालयामध्ये संस्कृत कंपल्सरी केले. किती? 40 देशातील 254 विश्वविद्यालयामध्ये संस्कृत कंपल्सरी केलंय. पाठीमागे सप्टेंबरमध्ये, दिवाळीच्या अगोदर सप्टेंबरच्या महिन्यामध्ये मी मलेशियाला, मुस्लिम कंट्री आहे पण संस्कृत भाषा शिकवण्याकरता गेलो होतो. मुस्लिम कंट्री आहे पण भारतातून संस्कृत बोलवण्याकरता शिक्षक बोलवत आहेत. आणि आपण किती सावध आहोत आणि आम्ही शिकवतोय ते सगळे देश शिकवतायत संस्कृत भाषा, भगवद्गीता. 14 डिसेंबर 2008 म्हणजे साधारणतः 25 वर्षापूर्वी महाप्रस्तक झालं होणार आहे. 14 डिसेंबर 2008 म्हणजे साधारणतः 25 वर्षापूर्वी, बरोबर 14 वर्षापूर्वी. अमेरिकेमध्ये सेटल हॉल युनिव्हर्सिटी आहे. या युनिव्हर्सिटीतील विद्यार्थ्यांनी आंदोलन केले, युनिव्हर्सिटी बंद पाडली. विद्यार्थ्यांना विचारतात युनिव्हर्सिटीमध्ये काय येत नाही, काय युनिव्हर्सिटी बंद पाडली. विद्यार्थ्यांनी सांगितलं ज्या दिवशी तुम्ही आम्हाला भगवद्गीता शिकवाल त्या दिवशी तुम्ही आम्हाला इंडियन फिलॉसॉफी शिकवाल, आम्ही भगवद्गीता युनिव्हर्सिटीमध्ये प्रवेश घेऊ. जगविख्यात युनिव्हर्सिटी 4 दिवस बंद होती. ताबडतोब सिलेबस तयार करण्यात आला, भारतातून शिक्षक बोलावण्यात आले. आणि आपल्याला आश्चर्याचा धक्का बसेल की 2008 मध्ये अमेरिकेसारख्या देशामध्ये सेंट्रल हॉल युनिव्हर्सिटीमध्ये याच वर्षी भगवद्गीता शिकण्याकरिता 1128 विद्यार्थ्यांनी ऍडमिशन घेतलं. 1128 विद्यार्थ्यांनी ऍडमिशन घेतलं. किती लोकांनी टाळ्या वाजवले, प्रामाणिकपणे सांगावं. आपला आनंद नाही झाला? हो, अमेरिकेमध्ये भगवद्गीता शिकवायला सुरुवात केली. भगवान श्रीकृष्णाचं तत्वज्ञान शिकवायला सुरुवात केली. प्लॅनिंग, ऑर्गनायझिंग, डायरेक्टिंग अँड कंट्रोलिंग, मॅनेजमेंटचे 4 तत्व आज एमबीच्या सिलेबस मध्ये शिकवतात विदेशात अमेरिकेचे सगळे युनिव्हर्सिटी. आणि आपल्याला ही माहिती सुद्धा नसावं. आता 2 विभाग, एकाने काही वाजवले नाही, त्यांनी काही वाजवले नाही. आपल्याकडे अरुणाकडे लवकर येते. आज फार मोठ्या संत पुरुषांची, ज्यांनी वारकरी संप्रदायाचा नाही भव्य धर्माचा पाया उभा केला, त्या संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांचा आज यात्रा महोत्सव त्र्यंबकेश्वर मध्ये संपन्न होतोय. आज एकादशीचा पवित्र दिवस आहे आणि म्हणून ही जे शब्द आपल्यासाठी आपली सेवा आहे आपल्याला निवृत्तीनाथ महाराजांच्या चरणांजली समर्पित करायची. ऐका ऐका, ताळी वाजवली पण त्यांनी ताळी वाजवली नाही. त्यांच्या मनामध्ये पण त्यांनी पण का नाही वाजवली समज मला, त्यांच्याकडे सुद्धा थोडस जावं लागेल ना. त्यांच्या मनामध्ये खंत निर्माण झाली. अरे भारत देशाचा वैदिक विमान डिबेट बनतो, एक भारत देशात असं एकही विश्वविद्यालय नाही, भारत देशामध्ये असं एका युनिव्हर्सिटी नाही, भारत देशामध्ये आपली शाळा नाही, कॉलेज नाही. तर तिथं समग्र भगवद्गीतेचं तत्वज्ञान शिकवलं जाते. पण अमेरिका याची दखल घेते, बाहेरचा देश भगवद्गीता शिकवतोय. आणि भगवद्गीतेचं तत्वज्ञान किती श्रेष्ठ आहे ऐका. भगवद्गीता मेडिटेशन ऑफ द परफेक्शन ऑलरेडी इन मॅन, मनुष्याच्या ठिकाणी आधीच्याच विद्यमान असलेले पूर्णत्वाची अभिव्यक्ती म्हणजे खरी भगवद्गीता. ही बाहेर शिकवल्या जाते, आमच्याकडे शिकवल्या जात नाही. ही मनामध्ये तुमच्या संत निर्माण झाल्यामुळे तुम्ही टाळी वाजवली नाही ही गोष्ट माझ्या लक्षात आली. आणि त्यांनी टाळी वाजवली, त्यांनी पण का वाजवली, त्यांचा स्वाभिमान जागृत झाला. अरे भारत देशातलं तर लहान मुलांना भगवद्गीता ज्ञात आहे, आम्हाला सर्वांना तिथं कथा कीर्तनातून भगवद्गीता ज्ञात आहे. पण बाहेरचा देश, बाहेरचं एखादं वेळ आपल्या धर्मापेक्षा वेगळा असणारा धर्म भगवद्गीतेची दखल घेतो आणि भगवद्गीता शिकवायला सुरुवात करतोय. हा स्वाभिमान तुमच्या मनामध्ये निर्माण झाल्यामुळे तुम्ही जोरदार ताळी वाजवली.
वा 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 आता ज्यांनी ताळी वाजवली नाही तेही खुश आणि ज्यांनी ताळी वाजवली तेही खुश या पाठीमागे आज एवढे सगळे शिकवले जाते आणि आम्ही शिकवतोय ज्वानी ज्वानी याच्यामधून आमच्याकडे असतात पण इकडे म्हणाले जाणे जाणे आम्ही काय शिकवतो ही गोष्ट लक्षामध्ये घ्या. माझा विषय मी संपवतो. मी प्रस्तावित संस्कृत मध्ये काय केलं होतं तुमच्या गोष्ट लक्षात आली असेल की ते व्यापक स्वरूपामध्ये आज सगळे भारतीय विचार आहेत आणि आम्ही शिकवतो ज्वाने ज्वाने इंग्लिश चा आवडून शिकवून इंग्लिशच्या विरोधामध्ये आहे. मी म्हणते ना मला सुरुवात केवळ इंग्लिश मध्ये करा माझी तयारी आहे. ते म्हणजे सुरुवात शेवट संस्कृत मध्ये करा माझी तयारी आहे. पण ऐका भाषेच्या विरोधामध्ये नाही कारण ज्ञानोदयांनी ज्ञानेश्वरीमध्ये छप्पन्न भाषेचा गौरव केलेला आहे. भाषेच्या विरोधामध्ये नाही पण आपली प्राचीन अस्मिता प्राचीन दिव्यता या भारत देशाचा प्राचीन तत्वज्ञान या भारत देशाची ही उज्ज्वल दिव्य परंपरा हिला कुठेतरी छेद जाऊ नये आणि अनावश्यक परंपरा भारत देशामध्ये आपल्या मनामध्ये शिरू नये. कपड्यापासून शेरलात महाराज कपड्यापासून आपले कपडे कसे घालतोय इथपासूनच आपण ते सगळं स्वीकारलंय. इथं चेंज होत चाललंय पण कपडे सुद्धा अवघड परिस्थिती आहे न जाणो हे इकडे ते इकडं येऊ नये म्हणून एकच शेवटचं वाक्य सांगतो आणि माझ्या अभंगाकडे येतो. कोणता विचारेन बाबा मला भगवद्गीतेचा अभ्यास करायचा आहे आणि माझ्या घरात सांगावं लागेल बाबा भारतामध्ये भगवद्गीता शिकवल्या जात नाही तर अमेरिकेमध्ये जावं लागेल. मुलगा विचारेल बाबा मला इंडियन फिलॉसॉफी अभ्यासाची बाबा भारतामध्ये भारतीय तत्वज्ञान शिकवलं जात नाही तुला जर्मनला जावं लागेल कारण इंडियन फिलॉसॉफी अभ्यास करता चौदा युनिव्हर्सिटी जर्मनमध्ये काम करतात. मुलगा विचारेल बाबा मला उपनिषदांचं तत्वज्ञान अभ्यासायचंय आणि मान घालून सांगावं लागेल बाबा भारतामध्ये उपनिषद शिकवल्या जात नाही तुला कॅनडामध्ये जावं लागेल कारण 250 एकर मध्ये कॅनडा देशामध्ये शंकराचार्यांच्या नावाने उपनिषदावरती युनिव्हर्सिटी आहे. मुलगा विचारेल बाबा मला पक्वास शिकायचं आहे आमच्या वैभव मार्गांचा का आणि मान घालून सांगावं लागेल तुला पक्वास इथं शिकवलं जात नाही तुला पाकिस्तानमध्ये जावं लागेल. आता थोड्या दिवसात होईल काळजी करू नका ते होऊ नये याकरता ही भव्य दिव्य परंपरा याकरता ते संस्कार असावे आणि ही जी पिढी आहे काळ घेऊन इथे उभा आहे यांना खरोखर मनस्तो धन्यवाद कारण हीच पिढी पुढे येणारा भारत देश घडवणार आहे आणि म्हणून ती महासत्ता होण्याकरता भारत देश महासत्ता होण्याकरता व्यवहारातल्या भगवान श्रीकृष्ण ज्या दिवशी व्यवहारामध्ये येतील त्या दिवशी भारत देश महासत्ता झाल्याशिवाय राहणार नाही. भारत देश महासत्ता झाल्याशिवाय राहणार नाही. ज्या दैवीप्रमाण दिव्य परंपरेमध्ये आपण जन्म घेतला ज्या उज्ज्वल संत परंपरा संत परंपरेचे आपण पाहिजे झालो राष्ट्र परंपरेचे आपण पाहिजे झालो ते संत परंपरा ऋषी परंपरा सर्वांकडून कृतार्थाने धन्य याद करीत आहे. जन्म घेत अशा उत्तम आणि पवित्र कुळामध्ये जन्म घेतले संत श्रेष्ठ श्री कृप
परंपरा जनता आता हाथी करना उत्कृष्टता अजुन नहीं साधारण चुकोबरा ने विचार चुकोबराय तुम्हार घरती जी संपत्ति है ती को संपत्ति है चुकोबरा ने स्पष्ट शब्द मे संगित भगवत साक्षात्कार नर शब्द रूपे रत्न जे मजा मुखात प्रकट जाए तो शब्द रूपे रत्न ही मजे घर की संपत्ति है अभंगा पैल स्मरण पूर्ण भावार्थ आपल्या लक्षामध्ये येऊ शकत नाही. शब्दाची निर्मिती झाली कशी, शब्द कोणत्या पद्धतीने कार्य करतो, आज वेदांत शब्दाला कोणत्या दृष्टीने स्थान देत आहे, आज अध्यात्म शब्दाला कोणत्या दृष्टीने पाहत आहे आणि सायन्स विज्ञान शब्दाकडे कोणत्या दृष्टीने पाहत आहे. जर शब्द आपल्याला कळाला तर समग्र अभंगाचा भाव आपल्याला कळेल. शब्दात दोन प्रकार आहेत, शब्द दोन पद्धतीचे आहेत. शब्द पहिला आहे वेदांत शास्त्राचा सगळ्यात सुंदर ग्रंथ वृत्ती प्रभाकर, हा 350 ग्रंथाचा सार असणारा ग्रंथ आहे. त्या ग्रंथामध्ये चित्र जे प्रकरण आहे ते शब्द प्रकरण आहे आणि त्यामध्ये शब्द दोन पद्धतीचा सांगितलेला आहे. पहिला शब्द आहे वेदांत शास्त्र सांगते पहिला शब्द आहे तो आहे ध्वन्यात्मक शब्द आणि दुसरा आहे वर्णात्मक शब्द. जे आपण लिखाण करतो हा वर्णात्मक शब्द आहे आणि ज्या शब्दाचा आपण उच्चारण करतो तो ध्वन्यात्मक शब्द आहे. आणि म्हणून शब्दाचे दोन प्रकार आहेत, ध्वनिरूप शब्द आणि वर्णरूप शब्द. मग वर्णरूप शब्दाची निर्मिती कधी झाली आणि ध्वनिरूप शब्दाची निर्मिती कधी झाली, पहिला ध्वनिरूप शब्द बाजूला ठेवा वर्णरूप शब्द ऐका. ज्यावेळेस वर्णांची निर्मिती झाली, वर्ण म्हणजे लिपी, या विश्वामध्ये पहिल्यांदा स्वाभिमानाने सांगेल त्या विश्वामध्ये पहिल्यांदा जी लिपी निर्माण झाली ती देवनागरी लिपी. या लिपीमध्ये मराठी भाषा आहे, या लिपीमध्ये संस्कृत भाषा आहे, या लिपीमध्ये हिंदी भाषा आहे, अशा अनेक भाषा त्या लिपीमध्ये आहे. या भारत देशाची वैविध्यमान दिव्य भाषा दिव्य लिपी म्हणजेच देवनागरी लिपी ही कोणी निर्माण केली ऐका. बद्रीनाथला आपण कधी गेला असाल तर बद्रीनाथच्या जवळ माना म्हणून गाव आहे, ज्या ठिकाणी फक्त 11 लोक वस्ती आहे. त्या 11 लोक वस्तीच्या ठिकाणी व्यासांना ज्याविषयी सगळं लिखाण करायचं होतं, व्यासांना ज्याविषयी सगळं लिखाण करून पुढे वेदाची निर्मिती करायची होती, एकच लिखित स्वरूपाचा ग्रंथ होता जो 10,882 मंत्राचा होता, त्याला विभाजित करायचं होतं. ऋग्वेद सामवेद आणि अथर्ववेद नावं द्यायची होती, 18 पुराणांची निर्मिती करायची होती, 1,00,000 श्लोकाचं महाभारत लिहायचं होतं. लिखाणाकरिता कोणाची मदत झाली म्हणून गणपती बाप्पाला पाचारण केलं. गणपती बाप्पा आले, गणपती बाप्पा माहिती ना सगळ्यांना, ज्ञात आहेत ना. मग गणपती बाप्पांना पाचारण केलं, वर्णात्मक शब्द कसा तयार झाला, लिपी कशी तयार झाली ऐका. मग गणपती बाप्पा आल्याच्या नंतर
दो घंटा हाथी भर लिया गणपति बाप्पा ने संगीत महर्षि एक काम है मी लिहना करता तैयार है पर तुमच्या वरती एक जबाबदारी है तुम्हें श्लोक सांगायचे मी लिहना करता तैयार है पर जर मध्ये तुम्ही थांबले श्लोक सांगताना तर मी निघून जाईल मग व्यास महर्षि पण म्हणले गणपति बाप्पा माझी पण एक अट है कि जर तुम्ही प्रत्येक श्लोकाचा अर्थ समजला आणि मग जर तुम्ही श्लोक लिहिले तरच मी श्लोक सांगणार गणपती म्हणता बुद्धिमत्ता वरिष्ठम मी सगळे श्लोक अर्थ समजूनच लिहिणार मग व्यास महर्षी काय करायचे मध्ये एखादं कुठ श्लोक सांगायचे कुठ श्लोक आला तर गणपती बाप्पाचं लोक बंद तू बाबा अभंग पण आपल्याकडे आहेत ना मुंगी व्याधी सिंगी झाली तिथे सतरा रांजाला भरून गेले पेले बारा हत्ती आणि लक्ष्मीने बोलत असते तिथे गाडगे उभे राहिले उलट तुम्ही तरतच आले आपल्याला मुंगी झाली शिंगी झाली मुंगी म्हणजे काय मुंगी तेवढी असते जोडी एवढी 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 बरोबर 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 तुमच्याकडे जेवढी आहे चोरी चोरी आज आपण मायक्रो टेक्नॉलॉजीकडे नॅनो टेक्नॉलॉजीकडे चाललोय शास्त्रज्ञ म्हणतात ज्यावेळी शब्द टेक्नॉलॉजीचा शोध लागेल त्यावेळेस आम्हाला ईश्वर शक्ती आमच्या हातामध्ये येईल आम्ही सांगू त्या दिवशी पाऊस पडेल आम्ही सांगू त्या दिवशी थंडी पडेल येतं म्हणजे तुमच्याकडे येऊ शकत नाही का ब्रह्मज बिगर दॅन द बिगेस्ट अँड स्मॉलर दॅन द स्मॉलेस्ट त्यातही त्यांनी माहिती तुम्ही कल्पना करा त्याहीपेक्षा ती परमशक्ती अत्यंत व्यापक आहे आणि सूक्ष्मची कल्पना करा त्याहीपेक्षा ते तत्व अत्यंत सूक्ष्म आहे आणि म्हणून येऊ शकत नाही आज ती छोटीशी जी 50 mm भरणारी मुंगी ती जर नॅनोमीटर्स मध्ये मोजली तर ती बनते 25,000 nm तेवढी छोटीशी मुंगी शिंगी झाली आता जाऊ दे शिंगी होणं शक्य आहे का बरं का शिंगी शिंगी म्हणजे आपल्याकडे शिंगी माहिती आहे आपल्याकडे काय म्हणतात घोरा आणि घोरी यांच्या बच्चा त्याला काय म्हणतात शिंगी तुमच्याकडे पण शिंगी म्हणतात आमच्याकडे पण शिंगी म्हणतात म्हणजे सार्थक आहे तुमच्याकडे आमच्याकडे सार्थक आहे आमच्याकडे माणूस मेल्याच्या नंतर जातो तुमच्याकडे सार्थ आहे या पाठीमागे मग कसं शक्य आहे मुंगीला शिंगी होणं शिंगी शिंगी पासून सतरा रांजण भरून गेले त्याले 12 हत्ती सतरा रांजण दूध दिलं 12 हत्ती दूध द्यायला शक्य तरी आहे का बुद्धीला आपल्या पटतंय का नाही ना पटत बरोबर ना म्हणजे नामदेव महाराज खोटं बोलले का असं तयार झाली ना पण आमदे महाराज कोणतंही बोललेले नाही व्यवहार तर असा इकडे जुळत नाही हा कूट अभंग आहे कूट प्रकरण असेल गणपती बाप्पाला कूट सांगा कूट शब्दाचा अर्थ असा तिथे मुंगी शब्दाचा अर्थ आहे माया चिंगी झाली म्हणजे सृष्टी झाली पिले 12 हत्ती म्हणजे 17 रांजण भरून गेले हे जे विस्तार शरीर आहे जे स्थूल शरीर आहे त्याच्या आतमध्ये सूक्ष्म शरीर आहे वेदांत शास्त्र सांगतं ते 17 तत्वाचं आहे कोणी 6 तत्वाचं मानतं कोणी 19 तत्वाचं मानतं पण 17 तत्वाचं सूक्ष्म शरीर संतांनी मांडलेलं आहे पंच ज्ञान इंद्रिय पंच कर्मी इंद्रिय पंच प्राण 15 मन आणि बुद्धी 17 रांजण भरून गेले पिले 12 हत्ती 12 हत्ती म्हणजे 12 शास्त्रकार 6 आस्तिक शास्त्रकार 6 नास्तिक शास्त्रकार पिले 12 हत्ती आता कुठं लटके ते कच्चे गाडगे उडे गाडे उडे तुम्ही करत चाले ते नंतर आता आपल्याकडे वेळ नाही कुठ प्रकरणातील व्यासाने कुठ श्लोक सांगायचे गणपती बाप्पा बराच वेळ बाबा फसवायचे काही अर्थ लागत करतायचा मी लिटी कशी निर्माण होईल त्या अनुषंगाने बोलतोय पण हे सगळं लिखाण करण्याकरता गणपती बाप्पाला लिटीची आवश्यकता होती आणि म्हणून गणपती बाप्पाने सागर महाराज 52 वर्ण तयार केले आज शाळेमध्ये 39 शिकवल्या जातात 36 शिकवल्या जातात तो भाग वेगळा पण 52 वर्ण आहे माऊलींची उमी तुम्हाला सांगेल 52 वर्ण करता कोण मंत्र अशा 52 ही उच्चारिता जीवाची वर्ण 52 आहे पण या वर्णाचे गंमत बघावं का गणपती बाप्पाचे प्रत्येक वर्ण प्रत्येक अक्षराला जोडलेला आहे एका दंडाला जोडलेला आहे त्यामध्ये इकडून असा गोल आकार आहे इकडून गोल आकार आहे मधील जो दंड आहे तो दंड परमात्म्याचं वाचक आहे प्रत्येक अक्षरामध्ये प्रत्येक वर्णामध्ये तो दंड आहे गोमध्ये असा दंड आहे त्याला गोल आकार आहे प्रत्येक अक्षरामध्ये आहे फक्त 3 अक्षर अशी आहेत 3 वर्ण असे आहेत त्या त्याला तो दंड चितकलेला नाही पहिलं मी सांगतो ग गला असा ग आणि पुढचा दंड ग आणि दंड शेपरेट आहे दुसरा तुम्ही सांगा बोला 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 दुसरा न शब्द न न असा आहे पुढे दंड आहे न आणि त्या दंडाचा काही प्रश्न आहे का नाही आणि तिसरा कोणता आहे श शब्द कोणी सांगितलं श मग ग न आणि श म्हणजे ग ने श 52 वर्णामध्ये स्वतःच नाव किती सुंदर पद्धतीने वेगळं ठेवलं तिकडे नारद महर्षी आले गणपती बाप्पा मला पण वर्णामध्ये स्थान द्या गणपती बाप्पा म्हणजे तुम्ही वेळी नारद म्हणजे आज तुम्ही आमच्या सप्ताहात आले एवढा सुंदर देखणार म्हणजे महाराष्ट्राने लक्ष घालावं एवढा सुंदर सप्ताह आहे पण तुम्ही आमच्यात आले आमचा सत्यसप्त्याचा कार्यक्रम झाला म्हणजे तुम्ही आमच्यात नको तिकडं थांबा म्हणजे तुम्ही गुहात असता तिकडं समुद्राच्या त्या साईडला म्हणजे नको तुम्ही आमच्याकडे म्हटले का पण आम्हाला कुठे सांगा ना म्हटले वर्णामध्ये गणपती बाप्पा म्हटले तुम्ही कळीचे नारद म्हणजे ना मळ वर्ण घ्या म्हटले तुम्हाला
आणि अशी गणपती बाप्पाने सुंदर आयडिया केली. अक्षराने सुरू होणार आहे एखादा वर्णाने सुरू होणार आहे एखादा अक्षर सांगा बरं, एखादं नाव सांगा बरं अक्षराने. इथे अ म्हणता येतो ना पण, नाहीतर तुमच्या घाटा वाटत सगळं आगळा गेला बोलत नाही ना. इकडे जो अ आहे ना तो कुठे कोणतं अक्षर नाही मारत अहो, याच्या कुठे संस्कृत संस्कृत भाषेला वर्णच राहिला नाही. ही गणपती बाप्पाने ठेवलेली योग्य गंमत होती आणि म्हणून सगळे वर्ण इथे तयार केले, सगळे हे दगी निर्माण दिले तयार झालं. सगळ्यात प्राचीन लिपी म्हणून सगळ्या जगाने मान्य केले की देवनागरी लिपी या विश्वातली सगळ्यात प्राचीन लिपी आहे आणि संस्कृत भाषा या विश्वातली सगळ्यात प्राचीन भाषा आहे. वर्णात्मक आम्हाला कळाला पण शब्द ध्वनी रूप कसा आहे तो आम्हाला कळणं महत्वाचं आहे. आपण बोलतो त्या ध्वनीमध्ये आम्ही शब्द वापरतो त्याची निर्मिती कशी होते ऐका. मी तुम्हाला सायन्स काय बोलतो याच्याबद्दल आणि पाणिनी व्याकरण काय बोलतो ते सांगणार आहे. हे पाणिनी व्याकरण आज जर्मनमध्ये अभ्यासलं जातं. प्रत्येक रविवारी अत्यंत व्हीआयपी मीटिंगच्या पाणिनी व्याकरणावरती होते, अत्यंत व्हीआयपी मीटिंगच्या पाणिनी व्याकरणावरती होते. ते पाणिनी व्याकरण असं सांगतंय की नाद नावाचा ध्वनी नाभीपासून कंठामध्ये येतो, त्याचे मुखामध्ये वेगवेगळे आघात होतात, त्या आघातामधून शब्दाची निर्मिती होती कशी होती ऐका. आपल्या सगळ्यांना येता पहिलीमध्ये जायचंय. कितीमध्ये? पहिलीमध्ये. आता कोणी नापास येते ना प्रकार अगोदर परीक्षा आहे पहिलीमध्ये. कंठामध्ये आल्याच्या नंतर कंठामध्ये त्या ध्वनीचे आघात होतात आणि पाच वर्णांची उत्पत्ती होते ज्याला संस्कृत भाषेमध्ये कंठ वर्ण असं बोलल्या जात. बोला बोला कोणकोणते आहे? क ख ग विद्यार्थ्यांना जर लक्ष द्यावं लागेल मला याचा पहिलीमध्ये जर अशी अवस्था आपल्याला पीएचडी कम्प्लीट करायची. क ख ग ग आणि ग ग म्हणजे वाङ्मयामधला बरं का, ड नाही दोन ग म्हणजे पाच वर्ण कंठामधून निर्माण होतं त्याला कंठ वर्ण म्हटलं गेलं. ऐका पुढे ज्यावेळेस जिभेचा काळूला स्पर्श होतो त्यावेळेस जीभ काळूला स्पर्श करते त्यावेळेस पाच वर्णांची उत्पत्ती होते याला संस्कृत भाषेमध्ये तालव्य वर्ण असं बोलल्या जात. कोणकोणती आहे? च बघा जीभ काळूला लागते बोला सगळ्यांनी. च छ ज हा मी कम्प्लीट पण बरेच विद्यार्थी मागे आहे बरं तुम्हाला सगळ्यांना पास करून घ्यायचं पुढे दुसरीमध्ये पाठवायचे. चला पुढे जी मोरण धान्य पडते त्यावेळेस पाच वर्णांची निर्मिती होते ज्याला संस्कृत भाषेमध्ये मूलधन्य वर्ण असं बोललं जातं. बघा जी मोरून खाली पडते तिसरी घटक पाचवी सगळे पाच. आता माझं टेन्शन गेलं वार्षिक परीक्षेला सगळं उत्तीर्ण करण्याकरता. जिथे दाताला स्पर्श होऊन पाच वर्णांची वर्ण म्हणजे माता बहिणी ते वर्ण म्हणजे डाळ वर्ण नाही असतात म्हणजे प्रत्येक अक्षरला वर्ण असं बोललं जातं. म्हणून वर्ण शब्द जी बेटा दाताला स्पर्श झाल्याच्यानंतर पाच वर्णाची निर्मिती होते ज्याला संस्कृत भाषेमध्ये गणके वर्ण असं बोललं जातं. कोणकोणते आहे? तर जी दाताला लागते वा. आता आपली विद्यार्थी सगळे हुशार झाले काही टेन्शन नाही. आणि आता शेवटचा आहे ओठाला ओठाचा स्पर्श झाल्याच्यानंतर पाच वर्णांची निर्मिती होते. महाराज जी तुम्ही एवढे छान दिसतात गाडी एवढी तुमची सुंदर आहे त्या वाटते. ओठाला ओठ ना लावता तो म्हणा बरं. ओठाला ओठ ना लावता तो म्हणा बरं. थोडा वैभव मला तुम्ही एवढे सुंदर पप्पा झालो. ओठाला ओठ ना लावता भर म्हणा बरं. म्हणा बरं भो 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 संस्कृती तुमचे एवढे छान आहे. ओठाला ओठ ना लावता भर म्हणा बरं. नाही ना सगळ्यांचं लाडकं व्यक्तिमत्व आमचे आदरणीय साठे महाराज ओठाला ओठ ना लावता म्हणा बरं. प्रयत्न करून पाहूयात आपण. नाही ना म्हणता येईल म्हणजे ओठाला ओठाचा स्पर्श झाल्याशिवाय या वर्णाची उत्पत्ती होत नाही त्याला कंठ ओष्ठ वर्णाचं बोलले जातं. म्हणजे ओठाला ओठाचा स्पर्श होऊन पाच वर्णांची निर्मिती होते ज्याला संस्कृत भाषेमध्ये ओष्ठ वर्णाचं बोलल्या जातं. ज्यावरती मॅक्स मुलं ज्यावेळी भारत देशामध्ये आला हे सगळं पाहिलं पाणी व्याकरणाचा सगळा अभ्यास केला. अपो विसर्जनांकंठ विश्लेषणाखाल रूपरसना मूर्धारून पाणी व्याकरण ज्यावेळेस त्यांनी अभ्यासलं फोनेटिक्स वरती त्या विचारांनी पीएचडी केली. आपल्याला ज्ञान असतो म्हणून मी इतर तुमच्या समोर सांगतोय. बाहेरचे लोक किती स्टडी करताय ह्या सगळ्या गोष्टीवरती. सगळे वार्षिक परीक्षेत उत्तीर्ण दुसरीमध्ये. चला अनेक वर्णांची एकत्र येऊन अर्थवान वर्ण एकत्र आल्याच्या नंतर ज्याची निर्मिती होते त्याचं नाव आहे शब्द. विठाल विठाल शब्द निर्माण होतो कसं ऐका. प्लस एक व्यंजन आणि एक स्वर
अर्थवान वर्ण एकत्र आले म्हणजे एक असेल दोन असेल चार असेल अर्थवान पाहिजे शब्द निर्माण होतो गार म्हटल्याच्या नंतर गकार आणि यकार माझ्या तोंडामध्ये आहे पण चार पायाचा पशु दोन शिंग एक चक्के पाचवी आकारांचा डोळ्यासमोर उभा राहतो तो शब्दामुळे तो उभा राहतो अर्थवान आहे मग दोन असतील कधी कधी एकाही अवर्णाने आम्हाला अर्थाचं ज्ञान होतं ऊ म्हटल्याच्या नंतर कशाचं ज्ञान झालं आपल्याला कशाचं मला प्रश्न होता इथे काय म्हणत असेल पण आता माता बहिणीने एवढ्या पुण्यवान जन्माला आल्या ऊ हा प्रकार राहिला नाही एवढे भारी भारी शाम्पू आले ऊ प्रकार सगळा कायम झाला एकच छोटंच पद आहे पण आम्हाला प्राणी कळतो महाराज पूर्वी असायचा पूर्वी सगळ्यांना खूप सुंदर असायचा मंदिराच्या जर अशा पायरी असतात ना वरती पंतप्रधान बसायचे आणि सगळे कॅबिनेटचे मंत्री असायचे नंतर फार अगदी ग्रामपंचायत सदस्यापर्यंत कार्यक्रम चालायचा मंदिर सगळे चेंज व्हायचे पण पंतप्रधान वरती तसे टाकायचे असं तो कार्यक्रम चालायचा पण आता सगळा कार्यक्रम डायरेक्ट झाला ऊ गेले घेतल्या गेले सगळा कार्यक्रम गेला आहे का म्हणून एक ऊ एक पद आहे पण अर्थवान असल्यामुळे आम्हाला अर्थाचं ज्ञान होतं पद ओठामध्ये असताना अर्थ तिकडं असतो काय म्हणताच्या नंतर गकार यकार इथं आहे आणि चार पायाचा परिणाम अर्थ तिकडे असल्यामुळे पद आणि अर्थ मिळून पदार्थ तयार होतं ते योग्यच्या शब्दामध्ये आहे याचा पहिली भाग झालो तरी विसरू नका लगेच खेळायला सुरुवात करायची नाही पण आपला अभ्यास करायचा या पाठीमागे अनेक शब्द एकत्र आले त्यांचं काय निर्माण होतं बोला अनेक शब्द एकत्र आले त्यानंतर काय निर्माण होतं मला शब्दाकडे येते तोपर्यंत शब्द सांगायचे अनेक शब्द एकत्र आले त्यानंतर काय निर्माण होतं वाक्य शब्द यथा पात्री पाच अनेक वाक्य एकत्र आले त्यानंतर काय निर्माण होतं प्रेरगव शब्द या भाषेला वी पाच अनेक प्रेरगव एकत्र आल्याच्या नंतर काय 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 निर्माण होतं दडा वा शब्द बारावी संपले आणि घरे एकत्र आल्याच्या नंतर काय निर्माण होतं पुस्तक त्या भाषे हा भाषे आता मोठी उत्तर दिसत काय असं नाही पुस्तक निर्माण होतं पीएचडी आधी आपलं एम ए कम्प्लीट आणि अनेक पुस्तक एकत्र काय निर्माण होतं ग्रंथालय शब्द पीएचडी कम्प्लीट कारण ग्रंथालय पीएचडी करण्याकरता ग्रंथालयाची फार आवश्यकता असते आणि मग ग्रंथालय म्हणजे माझ्या समोर सोमनाथ महाराज सगळे पीएचडी झालेली माणसं बसलेले आहेत आलं इथं आलं असे कोणते गुण होते जे लोकोप्राणा शब्दामध्ये दिसले शब्दामध्ये असे कोणते गुण आहे जे लोकोप्राणा रत्नामध्ये दिसले शब्द आणि रत्न याच्यामध्ये कोणतं साधर्म्य आहे जे लोकोप्राणा समानतेने पाहायला मिळालं साहिबा रत्नामध्ये चार प्रकारचे गुण आहेत ते चारही प्रकारचे गुण शब्दामध्ये असल्यामुळे लोकोप्राय बोलत आहेत अम्मा घरी धन शब्दाचे तर रत्ने चार प्रकारचे रत्नामधले गुण कोणते आहेत रत्नातला पहिला गुण आहे काठिण्यता हा रत्नातला पहिला गुण आहे दुसऱ्या रत्नामधला गुण आहे अमूल्यता त्याचं मूल्य करता येत नाही हा त्याचा रत्नाचा दुसरा गुण आहे आणि तिसरा रत्नातला गुण आहे अलौकिकता आणि चौथा रत्नातला गुण आहे स्वयंप्रकाशता हे चार गुण रत्नामध्ये असलेले चारीचे चारही गुण कोपऱ्या शब्दामध्ये दिसल्यामुळे कोपऱ्या दिले आम्हा घरी धन शब्दाची रत्ने पहिला गुण आहे सगळ्या रत्नातला स्वयंप्रकाशता स्वयंप्रकाश रत्न स्वयंप्रकाश असतं महाराज इतकं स्वयंप्रकाश आपल्याकडे प्रश्न असे रत्न होते इतकेच स्वयंप्रकाश होते महाराज सूर्याचा जसा तेजस्वी प्रकाश तसाच त्या रत्नाचा सुद्धा तेजस्वी प्रकाश असायचा इतके अमोल रत्न या भारत देशामध्ये होते आज नव्हते कोहिनूर हिरा जर या ठिकाणी ठेवला तर तुम्हाला प्रकाशाची आवश्यकताच नाही एवढा तेजस्वी त्याला प्रकाश असायचा स्वयंभूत प्रकाश त्या कोहिनूर हिऱ्याकडे हिऱ्या रत्नाला असायचा त्या रत्नामध्ये स्वयंप्रकाशाचा नावाचा गुण होता आणि तो गुण लोकोप्राणा शब्दामध्ये दिसता कुठे दिसता ऐकता स्वयंप्रकाश असणारे भगवान परमात्म्याचं ज्ञान करून देण्याकरता हे शास्त्र सांगते वेदांत शास्त्र सांगते शब्द हे प्रमाण बलवत्तर आहे शब्द परमात्म्यापर्यंत जाऊ शकत नाही तो तिथं गेल्याच्या नंतर नेती नेती बोलतोय हा जाणू शकत नाही तो परमात्म्याला पण परमात्म्याचा निर्देश करण्याकरता शब्दाशिवाय आपला दुसरा ऑप्शन नाही शब्दाच्या माध्यमातूनच आपल्या इथपर्यंत जावं लागतं म्हणून स्वयंप्रकाश स्वरूप परमात्म्याचं ज्ञान करून देण्याचं सामर्थ्य शब्दामध्ये असल्यामुळे स्वयंप्रकाशाचा हा रत्नातला गुण शब्दामध्ये दिसल्यामुळे लोकोप्राय बोलले आम्हा घरी धन शब्दाची गरज नाही बिंब तरी
वर्ष के प्रकाश त्रैलोक छोकर शब्दा की व्याप्ति कोई नहीं पाड़े अनुभवी हा स्वयं प्रकाश शब्द मे आता मिलते खोबरा बोलिए अम्मा गरी रण शब्द अतिथ रत्न एक मुद्दा संपला दुसरा मुद्दा रत्न का आलोक दुसरा गुण है अमूल्यता मूल्य करता नहीं म्हणून रत्नाचं मूल्य करता येत नाही आज जे ताळकरी म्हणा हे गाणारे वाजवणारे हे आपल्या गावात आलेले आपल्या भागात आलेले रत्न नाही ना महाराज किती किंमत करावं लागेल यांची नाही ना तुम्ही तर वाचा लावताना मानधन घेतात तो भाग वेगळा पण ती त्यांची किंमत नाही हे पहिल्याची लक्षात येईल रत्न आहे संप्रदायाची आणि मला सांगा हे जर मागचे सगळे ताळकरी गाणारे वाजवणारे बाजूला केले तर महाराज मला काय करून जावं लागेल महाराजजी मला प्रवचन करून जावं लागेल ना पाच तीर्थ कोणामुळे या सगळ्या मंडळीमुळे नाही का दोघा काही वाजल्यापासून त्यांच्या करता त्या भाग आहे रत्नच आहेत ना महाराज आणि म्हणून अमूल्यच आहे किंमतच करता येत नाही कोहिनूर हिरा जो भारत देशातून आज विदेशामध्ये गेला लंडन मध्ये गेला होता त्या कोहिनूर हिऱ्याची किंमत किती होते आपलं पहिलं चरण जरी तुटलं ना या वेळेची वेळेमध्ये तरी काही टेन्शन घेऊ नका आपण वेळ थांबणार आहोत पहिलं चरण जरी काल तर सगळं पुढचा भावात आपल्याला लक्षात येणार आहे पहिले अमूल्यता ही किंमत आहे मूल्य करता येत नाही कोहिनूर हिऱ्याची जागतिक विचारवंताने त्या कोहिनूर हिऱ्याची किंमत ठरवली किती किंमत होती चार व्यक्ती चार दिशेला पाठवायचे सकाळी सहा वाजता संध्याकाळी सहा वाजेपर्यंत जे जेवढे किलोमीटर जातील त्या किलोमीटरचं अंतर मोजायचं ही व्यक्ती उतरेला 20 किलोमीटर गेली इथाची व्यक्ती इकडे 20 किलोमीटर 40 किलोमीटर असं अंतर 40 किलोमीटर असं अंतर त्यांच्या चौघांच्या हाईट एवढं या 40 किलोमीटर मध्ये सोनं भरायचं त्या सोन्याची जेवढी किंमत अंदाजे तेवढी किंमत कोहिनूर हिऱ्याची असेल ते जागतिक विचारवंताने सांगितलं मी माझ्या मनाचं सांगत नाही मग तो कोहिनूर हिरा किती अनमोल किमतीचा होता या भारत देशामध्ये राहिला नाही तो विदेशामध्ये गेला आणि मला ब्रिटनकडे तो आहे आपल्याकडे नाही असा अमूल्य रत्न आहे महाराज म्हणून अमूल्यत हा रत्नातला गुण कोकोब्रांना शब्दामध्ये घेतल्यामुळे कोकोब्राय बोलताय की माझ्या घरचं जे रत्न आहे ते शब्द रूपी रत्न मला सांगा किती करोडो रुपये बोलते म्हणजे कोकोब्रांचे रोको सुंदर देह अभंगाची किंमत होईल किती करोडो रुपये दिल्याच्यानंतर नाही ना महाराज किती करोडो रुपये आपण गाथा विकू शकतो अजिबात नाही अमूल्यत आहे शब्दाची किंमत महाराज अमूल्य आहे शब्दांची किंमत आणि म्हणून ते शब्दामध्ये ती योग्यता असल्यामुळे तो कोकोब्राय बोलले आम्हा घरी घर शब्दाची गरज नाही त्यानंतर अलौकिकता दुसरा गुण आहे शब्दामध्ये आणि त्या अलौकिकता आहे प्राथिण्यता हा एक रत्नातला गुण आहे जर त्या आयरणीवरती रत्न आपण ठेवलं आणि म्हणून जर घाव मारला तर त्या आयरणीचं काहीच होत नाही त्या रत्नाला काही होत नाही पण ते रत्न इतकं कठीण असतं ते आयरणी मध्ये जातं तो कोकोब्राय वर्णन काही जुमानत नाही आयरणीमध्ये तो रत्न जातो शिरता आतमध्ये हे झालं काठिण्यता तो काठिण्यता गुण कोकोब्राना शब्दामध्ये सापडला शब्द इतके कठोर असतात महाराज अंतःकरणाचं छेदन करतात महाभारत रामायण घडलं ते कठोर शब्दामुळेच घडलं अंधेबाब एका अंधा होता आहे त्या द्रौपदीच्या एका वाक्यावरती तुम्ही एवढा सगळं पुढचा प्रपंच केला छत्रपती शिवराय शोभा त्याचं नंतर सांगतो पण महाभारत रामायणाकडे चला सीतामैयाने वापरलेले शब्द लक्ष्मण जायला तयार नाही प्रभू रामचंद्र हरणाला मारण्याकरता गेले आणि तिकडून प्रभू रामचंद्राच्या आवाजामध्ये तिकडून तो बोलतोय राक्षस तर सीतामैया घाबरली लक्ष्मण भैया भाऊजी तुम्ही जा म्हटले तुमचे बंधुराज संकटामध्ये आहे त्यांना पण तुम्ही मारण्याकरता धावले नाही काही वही साहेब काही होऊ शकत नाही कारण नाही तुम्हाला जावं लागेल पण एवढे कठोर शब्द वापरले जायला तयार नाही लक्ष्मण भाऊजी माझ्या आलसे तुम्ही वनवासात आलेले आहे कठोर शब्द ज्यावेळेस लक्ष्मणाने ऐकले बघा पुढचा रामायण घडलं महाराज शब्दामध्ये
काठिण्यता कठोरता शब्दामध्ये पाहायला मिळते. अंतकरणाचं छेद करणारे काही लोकांचे शब्द असतात महाराज. एक एक महिना आपल्याला काही सुचत नाही काय लोकांचे शब्द वापरतात आणि काही लोक असे एवढे गोड बोलतात महाराज, एवढे गोड बोलतात असं वाटतं या व्यक्तीसाठी आपण जीव द्यावा की काय. पण काही लोक असे शब्द वापरतात महाराज, अंतकरणाचा छेद होतो ते शब्द कधी जरी आठवले तरी आपला सगळं आनंदाचं व्यसन होतं, आनंद नष्ट होतो. कठोरता शब्दामध्ये असल्यामुळे तो कोबरा बोलले की आम्हा घरी धन शब्दाची गरज नाही. काठिण्यता तुकोबऱ्यांच्या शब्दामध्ये आहे नाही असं नाही, पण ते काठिण्यता तुमच्या अंतकरणाचा छेद करणारी नाही, तुमचे पाप नष्ट करणारे ते कठोरता आहे. आपला अनंत जन्माचं पाप नष्ट करण्याचं सामर्थ्य त्याच्यामध्ये आहे. शब्द पण असे कठोरच वापरलेले आहेत ना, कितीतरी सांगती नायकती वटकीचा शब्दाचा अर्थ जर सांगितला तुमच्या अंगावर पाडताही एवढा डेंजर आहे तो. मग कठोर शब्द वापरत असताना मग काठिण्यता शब्द तजून असतो कोबरा बोलले आम्हा घरी धन शब्दाची गरज नाही. आणि शेवट तजून आहे अलौकिकता. अलौकिकता असं आहे की रत्न जे आहे ना रत्नामध्ये अलौकिकता आहे की आयरनीमध्ये गेलेलं रत्न ते एवढं कठीण असणारं रत्न की जे छेद बसत नाही आहे हातोड्याने ठोकत ते रत्न फुटत नाही, पण त्या रत्नाच्या जवळून त्या हिराच्या जवळून जर भेटून गेला भेटून माहिती ना आपल्याला दहा बाळाचा. आता ते तुम्ही नंतर सर्च करून घ्या गुगल, होतो गुगल. आता हल्ली काही जरी माहीत करत असं ना महाराज होतो गुगल, काही आता ऑप्शनच नाही. काही माझं पाहिजे असतं ते गुगलला पाहून घ्या. नंतर भेटून कसा असतो तो भेटून जर एवढा छोटासा पाणी एवढा एवढा छोटासा असतो तो हा हिऱ्याचं जवळून घ्यायचं हिऱ्याचं पाणी होतं. ढेकणाच्या संगते दुर्जनाच्या संगतीमध्ये साधूची नष्टता होते, साधू सुद्धा भ्रमिष्ट होऊ शकतात. आणि म्हणून लोकोप्रेंना तो अलौकिक असताना दोन रत्नामधला शब्दामध्ये लोकोप्रे बोलले आम्हा घरी जाणं शब्दाची गरज नाही. शब्दाची तर शस्त्र यत्न करू, आम्ही त्या शब्दाला प्रेम आणि शस्त्रामध्ये रूपांतरित करू आणि त्याच शब्दाला प्रेम आणि शास्त्रामध्ये रूपांतरित करू. छत्रपती शिवराने त्या शब्दाला शस्त्रामध्ये रूपांतरित केलं आणि लोकोप्राने त्याच शब्दाला शास्त्रामध्ये रूपांतरित केलं. ऐका प्रसंग असा होता, छत्राच्या शब्दाला प्रारंभ हा छत्रपतींची भूमी आहे म्हणून थोडंसं बोलण्याचं मन तयार होतं. मी पहिल्यांदा आपल्या भागामध्ये आलोय, त्या रत्नागिरी जिल्ह्यातच पहिल्यांदा कीर्तना करता आलोय आणि म्हणून छत्रपती शिवरायांची भूमी आहे. प्रसंग असा आहे, छत्राच्या शब्दाला प्रारंभ पाच सुतारी सत्य या महाराष्ट्राच्या घरावरती नाचत होत्या. सुतारी सत्याचा अर्थ आणि अनाथ एकाच होता की घराघराची रांगोळी गाव ते गाव भीती राज केली जात होती. सर्वस्व लुटलं जात होतं आणि त्या सर्वस्वाबरोबर लुटलं जात होती ती वस्तू म्हणते आपलू. म्हणजे पारतंत्र्य कोणालाही नको होतं, परंतु स्वातंत्र्याची कल्पना सगळ्यांच्याच अंतकरणात प्रज्वलित होती अशी नाही. ती प्रज्वलित झाली एका मातेच्या अंतकरणामध्ये शहाजी राजांच्या धर्मपत्नी राजमाता जिजाऊंच्या अंतकरणामध्ये ती प्रगट झाली आणि त्यांनी प्रार्थना केली भगवान शिवरायांनी सांगितलं की पलीकडे दोन हत्ती दिसतात ना म्हातारे, ते म्हातारे दोन हत्ती ते छोटे असताना पाठीवरती आमच्या मावळ्यांनी बांधले आणि चोरीला धरून ते चढले आणि त्या दोन हत्तीपासून झालेला हा हत्ती म्हणजे किती मॅनेजमेंटचं स्किल छत्रपती शिवरायांच्याकडे होतं. हजारो वर्षाच्या पूर्वी
चार से साढ़े चार सौ वर्षापूर्वी शिवरायांचा मॅनेजमेंट स्किल बघा की आपल्याला एक दिवस राज्याभिषेक सोहळा करायचा आहे, हिंदवी स्वराज्य निर्माण करायचं आहे आणि त्या हिंदवी स्वराज्याची राजधानी रायगड असणार आहे आणि त्या रायगडवरती मला हत्तीवरून मिरवणुकीमध्ये बसायचं आहे, त्याकरता हत्ती सुद्धा लागेल, त्याच्यासाठी सुंदर नियोजन राजांनी केलं. आज व्हिएतनाम देशामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं तत्वज्ञान त्यांचं मॅनेजमेंट ज्यांनी मी गावात शिकवला जातो आणि आपणही तो अभ्यासतोय आणि म्हणून तुकोबरांनी ललकार दिली, फराळ महादेवची गर्जना केल्याच्या नंतर ते शब्द असे शब्द बाहेर निघायचे की मावळे तुटून पडायचे, एक पावलं शंभर शंभर मुघलांना नष्ट करायचा आणि मगच थांबायचा आहे. आणि मग तुकोबरांचे शब्द आपल्याला आठवतात की आम्हा घरी जण शब्दाची तरती शब्दातीत शस्त्रे, यत्न करू आम्ही प्रयत्न आहे त्या शब्दाला शास्त्रामध्ये रूपांतरित करू, शब्द होते मारा शास्त्र मध्ये रूपांतरित करून ते सगळं हिंदवी स्वराज्य निर्माण केलं. आणि जर शिवाजी महाराज नसते तर काय असतं, काशी की कलह जाते मधुराने मध्ये बसते, काशी की कलह जाते मधुराने मध्ये बसते, अगर शिवाजी नाही होते सत्य होते सत्य होते छत्रपती शिवाजी महाराज आले. म्हणून आपला एवढा आनंद मिळतो सप्ताहाचा कार्यक्रमाचा आणि म्हणून ते शब्द शास्त्रामध्ये रूपांतरित झाले. तुकोबरांनी ते शब्द त्याच काळामध्ये शास्त्रामध्ये रूपांतरित केले आणि म्हणून माऊलींनी ते शब्द शास्त्रामध्ये रूपांतरित केले. भागवत धर्माची दिव्य पद्धता उभा राहिली आणि म्हणून किती आलो ते शब्द साधना केल्यानंतर ते शब्द बाहेर पडतात आणि म्हणून तुकोबराय बोलले ते सामान्य शब्द नाही, माझं जीवाचं जीवन मान्य माझा प्राण आहे. हा भंगाचं दुसरं चरण नावं पडले, प्राण व्यान उदान अपान आणि समान.
तर एवो आपली उपाधी देतात प्राणाप्राणाची संज्ञा लगते न्यायशास्त्राचं प्रतिपादन करते तो वायू एक आहे पण वेगवेगळ्या विभागामुळे त्याचं नाव प्राण असं आलं आणि म्हणून त्या प्राणाला अत्यंत वर्णन कोण करतं कारण प्राण म्हणजे शरीर म्हणजे प्राण आहे प्राण गेले तर शरीर गेलं म्हणून हे शरीर जे चालते ते कोणाच्या सत्तेमुळे चालते जीवन चालतंय म्हणून प्राण आणि भगवंताचा संबंध आहे प्राण आणि भगवंताचा संबंध आहे आणि परमात्म्यापासून मायेची निर्मिती मायेपासून पंचतत्वाची निर्मिती पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश मायेपासून निर्माण झाले आणि आकाशाचा गुण आहे शब्द न्यायशास्त्र सांगते शब्द गुणकम आकाशम आकाश शब्द आकाशामध्ये आकाश मायेमध्ये माया परमात्म्यामध्ये परमात्मा प्राणाचं चलन वलन करतोय म्हणून पर्यायाने शब्द सुद्धा प्राण होऊ शकतो म्हणून तुकोबराय बोलले आम्हा घरी शब्दाची आमूच्या जीवीचे जीवन पण शब्दावरती आम्ही किती अन्याय करतो आम्हाला ज्ञात नाही दासाने मी सांगेल शब्दाला आपल्याला न्याय द्यायचं ना महाराज शब्द किती मोहळ असावे शब्द किती आनंददायक असावे माऊली ज्ञानेश्वर महाराजांना विचारा ज्ञानेश्वरी मध्ये आम्हाला माऊली सांगतात शब्द कसा पाहिजे तैसे साच पुढे 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 कल्लोळ अमृताचे त्या बाबतीत अमृत शब्दाला अमृताचा कल्लोळ असावा हे पहिल्यांदा मानलं ते माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी मानलं आणि शब्दामध्ये दोन पद्धती आहेत बाणभट्टांची कादंबरी मला पीएचडीला काशी विद्यापीठामध्ये अभ्यास न करता होती त्या बाणभट्टाने विश्वाचे पहिली कादंबरीकार ते त्यांचं आयुष्य भानू मावळत चालला कादंबरीचं काम अर्धवट होण्यात आलं आणि हे काम कोण पूर्ण करी आपल्या दोन्ही मुलाला जवळ बोलवलं अरे बाबांनो हे दोन्ही काम पूर्ण करतात का हो पुत्र हा मामा कार्यम करिष्यति वा अग्रे गत्वा मम आयुष्य भानू निवर्तम अस्ति अहं गच्छन् अस्मि एतत् कार्यं भवतः सर्वे करिष्यन्ति वा न करिष्यन्ति आता त्याचा मोठा मुलगा पुढे आला बाबा हे कार्य मी करतो आम करिष्यामि लहान मुलगा आला आम करिष्यामि तर परीक्षा आता दोन एका कार्यकर्ता दोन प्रवृत्त असतील तर परीक्षा घेतली पाहिजे ना मृदुंगाचार्य दोन चांगले कोणते परीक्षक वाहतून तर आम्हाला पाहिलं तर पाहिजे का नाही कोण आहे आणि म्हणून त्यावेळी ज्यावेळेस परीक्षा घेते तर पहिल्या मुलाला सांगितलं तू पण वर्णन कर तर समोर झाडाचं थोड वाळलेलं होतं त्या थोडंचं वर्णन करत असताना सांगितलं मोठ्या मुलाचं थोडंसं वर्णन कर त्या मुलाने सांगितलं शुष्कम काष्टम तिष्ठती आग्रे शुष्कम म्हणजे वाळलेलं काष्टम म्हणजे लाकूड तिष्ठती म्हणजे उभा आणि आग्रे म्हणजे समोर समोर शुष्कम काष्टम तिष्ठती आग्रे ऐकलं जरा गरज वाटतं ना म्हणजे असं काहीतरी चतुर्भंजन असल्यामुळे थोडस असं मोहळ वाटे ना लोण्या दुसऱ्या मुलाला बोलवलं बा तू वर्णन कर म्हटले तर लहान मुलाने शब्द हस्ते वापरले ना महाराज इतके मवाळ शब्द वापरले वर्णन तर तेच ठेवलं पण शब्द मी किमी अशी ठेवली ना महाराज तुकोबराय सुद्धा सांगतात माझे शब्द किती मवाळ आहे म्हणून त्या शब्दाचं वर्णन त्यांनी असलेलं त्या थोडाचं वर्णन असं केलं लहान मुलाने मोठ्या मुलाने वर्णन केलं होतं शुष्कम काष्टम तिष्ठती आग्रे आणि लहान मुलाने वर्णन केलं नीरस सरोवर विलस ते पुरत निरस म्हणजे वाळलेलं सरोवर म्हणजे झाड विलस ते म्हणजे समोर पुरत विलस ते म्हणजे उभा आहे पुरत म्हणजे समोर नीरस सरोवर विलस ते पुरत ऐका किती गोड वाटतं आणि शुष्कम काष्टम तिष्ठती आग्रे ऐकायला जरा थोडंसं अवघडच वाटतं म्हणून शब्द सुद्धा तेच अष्टकोन असे आहे पण शब्द किती दोन मुलाचे आहे पण आम्ही शब्दावरती अन्याय करतो धडकाने सांगे पहिला शब्द आहे ना ला य एवढा सुंदर शब्द आहे एवढा त्याच्यावरती आपण अन्याय केला एवढा अन्याय केला या महासत्ता अमेरिका जी आहे त्याचे राष्ट्राध्यक्ष कोण आहे ट्रम्प आहे बरोबर
मग ट्रम्प महोदयाने जर सांगितलं त्यांचा जर चपलेचा अंकर तुटला तर त्यांना कोणाकडे जावं लागेल शिवण्याकरता? कोणाकडे जावं लागेल? जो चपला शोधतो त्यांच्याकडे जावं लागेल. चपल वापरतात का आपण? आपण त्याच्यामध्ये वापरू शकत काय अडचण नाही. म्हणजे चप्पल शोधण्याच्या दृष्टीने ट्रम्प काय नाही लायक नाही म्हणजे काय आहे ते देशाचे पंतप्रधान जर त्यांनी तुम्ही त्यांच्याकडे गेले साहेब तुम्हाला इथे कीर्तन करावं लागेल पाल्याचं कीर्तन तुम्हाला करावं लागेल आमच्या दोन पालिकेचा सत्ता आहे साहेब करते का कीर्तन? नाही ना. म्हणजे कीर्तन करण्याच्या दृष्टीने सुद्धा पीएम सुद्धा काय नाही लायक नाही म्हणजे काय आहे? सामान्य महात्मा नाही तो 16 वर्ष हिमालयात साधना केली त्या पुरुषाने 3 दिवस बर्फामध्ये कैलास पर्वताची पायी प्रदक्षिणा करता 3 दिवस भेटशुद्ध होते साऊदचे सगळ्यात मोठे साधू शिवानंद स्वामीने त्याला उठून आणलं आणि तासा तयार केला आणि सांगितलं जा म्हटले हिंदू राष्ट्र घोषित करूनच पुन्हा हिमालय ये म्हणून तो खूप सामान्य नाही. राजकारणाचा माझा विषय नाही बरं का? एकाने मला विचारलं भाई बीजेपी पक्ष कसा आहे म्हटलं बीजेपी सरकार माहिती नाही पण मोदी सरकार छान आहे. हा राजकारणाचा माझा विषय नाही मला ते वाक्य करायचं नाही पण या व्यासपीठ होतं भाजपाने पण बोललं पाहिजे ना हे येणाऱ्या पिढीला माहिती पण झालं पाहिजे ना मी त्या पुरुषाचं नाव का घेतोय स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान त्यांचं नाव का घेताय आपलं त्यांचं नाव काय नाही माहिती तुम्हाला जाऊ द्या त्यांचं नाव मला पण माहिती नाही असं तर घेत असतं पण त्यांचं नाव मी तर घेत नाही का योग्यताच नाही पण ज्यांचं इथं नाव येतं त्याचं असं काहीतरी योग्यता असेल या पाठीमागे. राजकीय भाष्य करणं माझा उद्देश नाही पण स्पष्ट त्यांनी बोललं पाहिजे कारण का स्पष्ट त्यांनी आम्ही जर स्पष्ट नाही बोललो तर आपण कधी करणार? राजकारणाचं राजकारणाचा विषय म्हणून आपण बाजू देतो ऐका पाठीमागे शब्दावरती आपण अन्याय करतो का उद्या तुम्ही जर सांगितले महाराज आज एवढं सुंदर रघु महाराजांचे प्रस्ताव लागत होता महाराजांनी नाही तर आमचं मराठवाडा सुद्धा त्यांनी एकदम त्याच्या मृदुंगाने वाजवून काढलंय आज सुद्धा ते मला छान पैकी वाजवतायत वाजवतात म्हणजे माझ्या कीर्तनाला साथ करतायत छान पैकी अर्जुन सांगितलं तर महाराष्ट्राला बोलता बोलता पक्षात वाजवावं लागेल मला जमेल का महाराज बोला 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 मला जमेल नाही ना जमणार कसं शक्य आहे बोलायचं पण आम्ही पाठीमागचं वाजवायचंय पण शक्य नाही ना कसं बोलणार म्हणजे आजचे कीर्तनकार बोलता बोलताय पक्षात वाजवण्याच्या दृष्टीने काय नाही लायक नाही म्हणजे काय आहे किती सोपा आणि किती सरळ अर्थ आहे आपण त्याच्यावरती अन्याय केला म्हणतो आपण शब्दाला न्याय घेतोय आज प्रेम व्यक्त करण्याकरता आम्ही एक शब्द वापरतो एक वाक्य वापरतो आय लव यू या शब्दावर सुद्धा अन्याय झाला महाराज एवढा सोपा आणि सुंदर अर्थ आहे त्याच्यामध्ये एवढा सुंदर मी ह्या वाक्याचा ज्यावेळेस विचार केला या वाक्यामध्ये मला मावळीची ज्ञानेश्वरी सापडली या वाक्यामध्ये मला 4 वेदांचं तत्वज्ञान सापडलं मला एवढं एकाच वाक्यामध्ये तुम्ही जगदोपग्रहांची गाथा सापडली मला एकाच वाक्यामध्ये सापडली तुम्ही म्हणाल कसं शक्य आहे महाराज आय लव यू मध्ये एवढं सगळं कसं सापडलं तुम्हाला आई का कसं सापडलं म्हणतो पण अर्थ सांगू का नको हे कमी आहे आपल्याकडे सांगू सांगू पण ताळी वाजवावी लागेल ताळी वाजवावी लागेल तरी अर्थ आवडला की नंतर ऐका आय मध्ये किती स्पेलिंग आहे शब्द लव मध्ये 4 एल ओ पी ए यू मध्ये 3 कुठं बाबा येतात आहे ना यू आता बाबूचं शिक्षण छान राहिले यू एल ओ आपलं वाय ओ यू 1 4 3 आता याच्यामध्ये वेग कसे घडलेले आहेत भारतीय तत्वज्ञान कसं आहे मौलींची ज्ञानेश्वरी कसं आहे आईचा एक मला सांगा परमात्मा किती आहे एक आहे एकमेव अद्वितीय ब्रह्म नेह नाना असते किंचन उपनिषद सांगतात ब्रह्म एकच आहे परमात्मा एक आहे ओम एक आहे एल ओ व्ही ई 4 भगवंत किती अक्षर आहे 4 परमात्मा किती अक्षर आहे 4 वेद किती आहे ऋग्वेद यजुर्वेद सामवेद आणि अथर्ववेद किती आहे 4 4 वेदाचे 4 महावाक्य आहे अयमात्मा ब्रह्म प्रज्ञान ब्रह्म तत्वमसी आणि अहम ब्रह्मास्मी चला पुढे वाय ओ यू 3 जगत किती अक्षर आहे 3 ही समग्र सृष्टी भगवंताने निर्माण केली ही किती गुणातून तयार केली 3 गुणातून कोणकोणते तत्व त्रिवीर गुणामय भाव सर्वमिदं जगत गीतेमध्ये भगवंत सांगतात की 3 गुणातून सगळी सृष्टी निर्माण केली तत्व रज आणि तम आता याच्यातला खरा अर्थ सांगतात तेव्हा करून पुन्हा वरती जायचं आपल्याला त्रिगुणात्मक जगतामध्ये राहून 4 वेदाच्या 4 महावाक्याच्या उपदेशाने एक ओंकार स्वरूप असं परमात्म्याला जाणणं इज इक्वल टू लव
न्याय
तीचा सेवा तीचा पूजा आज निमित्तनाथ महाराजांच्या चरणावरील या प्रकरणात समर्पित होईल म्हणून सामान्य संत होऊन गेल्याने जे वृत्तीवरती आले नाही आणि संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज म्हणजे माऊलीच्या भाषेत सांगायचे म्हणजे अमृत अनुभवाच्या सुरुवातीला माऊली त्यांचं वर्णन करत आहेत की यदक्षरमनात्यम आनंद मजमव्ययम प्रेमान्य वृत्तीनाथ ते शासन दैवत मात्रेमध्ये गुरु कश आहे यद अक्षर आहे अनात्री आहे अज आहे अव्य त्यांची वर्णन माऊली त्यांचं केले बाराव्या अध्यायाच्या सुरुवातीला जे जे ओष उदारी प्रत्येके अनवर्त आनंदे वर्ष दिये जय जय ओम म्हणण्यामध्ये दहा अर्थ घडलेले आहेत गुरुंच्या ठिकाणी किंवा कुटुंब होणं तुमचे गेले धर्म कीर्तन हे स्थिती गेले आता धर्म कीर्तन शब्दाचा अर्थ धर्मेन कीर्तनम धर्म कीर्तनम धर्माय कीर्तनम धर्म कीर्तनम धर्मा कीर्तनम धर्म कीर्तनम धर्मस्य कीर्तनम धर्म कीर्तनम धर्मे कीर्तनम धर्म किती अर्थ करू शकतात एवढं जे धर्म कीर्तन केलं ते किंबहुना तुमचे केले तुमचे केल्यामध्ये सगळे निर्णयात्मारांचे गुण आपल्या समोर येतात मी माझे हे समजते वाणिज्य म्हणजे माऊली तेवढं संत महात्म्यांच्या निरवस्थ संत महात्म्यांच्या यात्रा महोत्सव त्रंबकेश्वरला समाजिक सोहळा संपन्न होतो आनंदाची गोष्ट आहे आणि म्हणून वर्गीय संप्रदायाची विजय परंपरा आज आपली वेळ संप्रदारी अजून त्याचा पूर्ण भाववार्थ झाला संप्रदायाच्या नियमाप्रमाणे एका जोरदार ताळी वाजून आपल्याला भोजन करायचंय सगळ्यांनी वरती हात करायचे त्या बाजू वा करत सगळ्यांनी वरती हात केले केले सगळ्यांनी जिंदास्त वरती हात करायचे वा भक्तोजयांना काढून घ्यायचे ते फोटो काढून घेऊ शकतात हा दैवितमान दिव्य असतो हा आपल्याला पुन्हा पाहायला मिळणार नाही पुन्हा पाहायला मिळणार नाही या हात खाली झालं आपलं भजन ऐका भजन का करावं काही का वाजवावी विठ्ठलचं भजन का करावं आपल्याकडे हा वेळ सांगते तीन मिनिटं शिल्लक आहे साठी तीन मिनिटं थांबूया तुम्ही मला एवढं वेळ बोला ना थोडंसं पुढे चार वाजेपर्यंत जाऊ द्या ना आपण चार वाजेपर्यंत नको इकडे आमचे सोमनाथ महाराज म्हणजे उभा आहेत ऐका का भजन करायचं त्यांचेही कारण सांगतो थांबतो वेळ संपलेली आहे ज्या व्यक्तीला हृदय विकाराचा तीव्र धक्का येतो अटॅक धक्का येतो त्या व्यक्तीला पांडुरंगा सारखं उभं करा पांडुरंगा सारखं उभं करा कसं उभं करा पांडुरंगा असे उभे आहेत कसे असे उभे आहेत मग कसे उभे आहेत कोंबड्यावर हात घेऊन कटेवरती हात घेऊन विटेवरती उभा आहे ज्या व्यक्तीला हृदय विकाराचा तीव्र धक्का येतो त्या व्यक्तीला समोर पांडुरंगा सारखं उभं करा कोंबड्यावरती हात द्या इथे पोटेचं नावाच्या गंध्या पिढीवरती घाप द्या आणि नऊ मिनिट फक्त विठ्ठल फळ विठ्ठल म्हणायला लावा फळ म्हटल्यावरती इथं आघात करतो नाभीवरती आघात करतो नाभीवरती आघात पडल्याच्या नंतर योगशास्त्र सांगते इथे स्वाधिष्ठान नावाचं चक्र आहे त्या स्वाधिष्ठान चक्रावरती छेद जातो कपाल भाती प्राणायाम सुरू होतो आणि हृदयाकडे रक्त पुरवठा सगळ्यात जास्त प्रमाणामध्ये व्हायला लागतो हा त्याचा तीव्र असा हृदय विकाराचा झटका तीन मिनिटांमध्ये नॉर्मल होतो दवाखान्यात जायची गरज नाही बायपास सकाळी करायची गरज नाही इथे खर्च येतो तीन तीन लाख रुपये किती लोक खर्च झाले तर 2000 जास्त दिसत आहे मग 2000 गुणिले 3 लाख ही कोणती एवढी संख्या वेगळी उद्या आता एवढे तुमचे पैसे वाचवले का नाही 70 देत आता पुढच्या वर्षी पडतो आणखी घेतात पेक्षा जास्त या बाबतीत मागे भेटतात पण याच्या पुढचं ऐका जर अटॅक आला ना वाचला तर विठ्ठल विठ्ठल पहिल्या घटक्यात गेला तर विठ्ठले नाही विठोबाजी नाही आणि माता भगिनी विनंती आहे आपल्या पतीचं नाव विठ्ठल असतं तर मग मोठ्या मोठ्याने म्हणाला विचारा अटॅक येऊ द्या पण तुम्ही क्लिअर व्हाल काही अडचण नाही ऐका काही पहा वाजवा मी त्यांचं डोकं भयंकर दिसतं लोक एवढं सांगायचं म्हणजे थांबायचं डोकं त्यांचं दुखत इथं अॅक्युपेशन चिकित्सा आहे आमच्याकडे तो जोरदार बाबा जोरदार बाबा डोकं किती दुखत आपल्या मी हाताचं सांगतो हाताचं ताक आहे जोरदार बाबा आमचा डोकं दुखायचं बंद पण जे नैसर्गिक डोकं दुखायचे पत्नीने लाटणं भेटून मारल्याचं तर जे डोकं दुखत ते कशानेच नेत होत नाही या पाठीमागे ज्यांना सर्दीचे विकार आहे त्यांनी तो दाबा जोरदार बाबा जोरदार इथं दाबा सर्दी गायब तीन तीन महिने शिंका येतात मार तीन तीन महिने सर्दी जात नाही इथं दाबा टोकं दाबा जोरदार या बोटाचे सर्दी गायब ज्यांना मनतेचे विचार त्यांनी इथं दाबा ज्यांना डोळ्याचे विचार त्यांनी इथं हा भाग दाबा ज्यांना फुफ्फुसाचे प्रॉब्लेम त्यांनी इथं दाबा ज्यांचा बीपी हाय होतो त्यांना लो करायचं त्यांनी हे बोट दाबा ज्यांचा लो होतो त्यांना हाय करायचं त्यांनी लक्ष नाही ना त्या बात आहे मग याच्यानंतर सगळ्या सोपा कार्यक्रम आमच्या संतांनी सांगितलं काळी वाजवत चला रामदेव बाबा सांगता रोज 300 काळे वाजवत चला आरोग्य क्लिअर स्वामी रामदेव बाबांचं महिन्याचं उत्पन्न आहे 2200 कोटी जागा असले तरी महाप्रसाद आहे ना तर हा त्या बाबतीत आपण दोन खंडात करतो 2200 कोटी महिन्याचं उत्पन्न आहे एक संन्याशन एवढा पैसा भारतात एवढा आणि संन्याशाला सुद्धा सोडत नाही अवघड कार्यक्रम आहे या बाबतीत करावं त्या पद्याने
जी व्यक्ती 300 टाळ्या वाजवते त्या व्यक्तीला काही होऊ शकत नाही. म्हणून फक्त झोपेत म्हटलं का 300 टाळ्या वाजवत चालायच्या, जोरदार काही वाजवत चालायची, जास्त घेऊ शकतात वरून छान. हा सोहळा पुन्हा आम्हाला पुढच्या पैसे पाहायला मिळणार आहे. उद्याचं जागरण पर्व झालं ते पण झालं त्यानंतर वर्षभर आम्हाला वाट पाहावी लागेल. सगळ्यांनी वरती हात करायचे, जोरदार काही वाजवायचे आपल्याला भजन. हिंदी भूषिकाची गम होत आहे, पपाचा लावा द्या. हिंदी भूमिकाची भूषिकाची गम होत आहे, काया वही बजात आहे, काया वही बजात आहे. जिसके हाथ में दम होता है, जिसके हाथ में दम होता है, जो शब्दाच्या आमच्या जीवीचे जीवन शब्द वाजू धन जनलोक.